Respected sir, with reference to the above caption, we would like to demand as under that from recent days many PUC and higher education institutes have been stopping the Muslim girls who are wearing hijab and creating disturbance in their education right and public peace. Law and order, some of the institutions including government colleges through the political motivated undue influences denying constitutional rights, human rights, educational rights, human rights, linguistic community by preventing them from attending classes. Also blackmailing and threatening them that if they don't obey, they will be allowed to attend for the family, which will be obviously affecting their mental health, career and educational rights. Article 15 class to ensure that no citizen shall be subject to any restriction, condition or disability to access, enter shops, public spaces, desks, tanks, guards, road, etc., which is maintained wholly or partially by the from state funds intended for the general public on the grounds of religion, race, caste, sex or place of birth. Further, the state has been granted special power under Article 15, Section 3 to make special provision for the woman in certain situations for the larger interstate community. अल्लाह ताला कुरान में हमें हुक्म देता है कि हम पर्दा करें। जब अल्लाह का ऑर्डर है कि हम पर्दा करें तो हमारे लिए कंपल्सरी है, लाजमी है और ज़रूरी है। हम किसी सूरत में हिजाब को छोड़ नहीं सकते। ये हिंदुस्तान जमहूरी मुल्क है, ये यहाँ पर हर एक को अपनी मर्जी और अपने धर्म की आज़ादी है। आर्टिकल 21 और आर्टिकल 25 के तहत फंडामेंटल राइट हमारा हिजाब है और आर्टिकल 21 में हमें फ्रीडम ऑफ चॉइस है, हम अपनी मर्जी से जी सकते हैं, हम जो पहने हम जैसा भी रहे हमें कोई रोक नहीं सकता। आर्टिकल 25 में फ्रीडम ऑफ रिलीजियस है, धर्म की आज़ादी है, हम धर्म की आज़ादी के तहत हम कैसे भी रह सकते हैं। पीयू बोर्ड को ये ऑर्डर ही नहीं मिलता और ये उनको हक ही हासिल नहीं है कि वो कोई ऐसा यूनिफॉर्म तजवीज करें जो कानून के खिलाफ है। जब हम जमहूरी हैं, हम अपने मजहब के साथ रह सकते हैं, तो हम अपने मजहब के हिसाब से हम अपना जैसा भी यूनिफॉर्म पहने हमारे लिए इसकी आज़ादी है। जैसे सिख मजहब में पगड़ी जरूरी है तो वो पर्दी भी पहनते हैं तो पगड़ी पहनते हैं, पगड़ी से उनका कोई एतराज नहीं है, तो फिर हमारे हिजाब से क्यों एतराज। मद्रास के जो जज हैं कल 6 फरवरी में उन्होंने एक फैसला सुनाया ईसाई चर्च के बारे में कि मजहब में चलने के लिए आप एक दूसरे को बर्दाश्त करते हुए एक दूसरे का साथ दो, इंसानियत का सपोर्ट दो। और बीजेपी के MLA बीजापुर के कहते हैं कि अगर आपको हिजाब करना है तो आप अफगानिस्तान या पाकिस्तान चले जाइए, हम क्यों चले जाएं? इस देश की आज़ादी में हमारे उलमाए इकराम की खून की नदियां बहती हैं, इस नदियों को और इस प्यारे शहर को कोई तो छोड़ा नहीं जा सकता। ये हिजाब हमारा हक है, हिजाब हमारा मुहाफिज है और कोरोना ने बता दिया कि हिजाब कितना ज़रूरी है और औरतें जब हिजाब में होंगी तो बेहयाई मिट जाएगी, बुराई का खात्मा होगा। हमारा इस्लाम पाकिजा मजहब है, पाकिजगी चाहता है, औरत को उसने इज्जत दी है, इस्लाम का हम एहतराम करते हैं, हम अल्लाह ने जो हमें इज्जत दी है उस इज्जत को हम बरकरार रखना चाहते हैं। हम हिजाब के लिए लड़ेंगे, मरेंगे, कटेंगे, इसकी हिफाजत करते रहेंगे, वो फॉलो करें। अब यहाँ पर जैसे इलेक्शन आ जाते हैं कोई मुद्दे उठ जाते हैं, कभी हिजाब को लेंगे, कभी हमारे बुजुर्ग पर ताने दिए जाते हैं, कभी हमारे बुजुर्ग की बुराई की जाती है, तो ये बस यह एक महज एक सियासी ड्रामा है, इसके अलावा कुछ भी नहीं। और मैं कहना चाहूँगी कि हमारे साथ हमारे हिंदू भाई, मुसलमान भाई, हम सब इकट्ठे रहते हैं। ये सिर्फ उन लोगों की चाल है जो पढ़कर भी ये अनपढ़ बनते हैं, इनको हर चीज़ हर कानून पता है लेकिन ये जानबूझकर सिर्फ और सिर्फ एक जात और जात की दुश्मनी के खातिर ये सब जानकर भी ये अनजान बनते हैं। और हिजाब हमारा हक है, हमारे अल्लाह ने हमको हक दिया है, इसके लिए अगर जान भी देना पड़े तो हम पीछे नहीं हटेंगे। और रही दूसरी बात, ये हमारे हिजाब पर बोलते हैं कि हम सिर्फ एजुकेशनल इंस्टीट्यूट में हम वेयर करें तो इनको प्रॉब्लम है, तो मैं कहना चाहूँगी कि मैं खुद गर्ल्स जा चुकी हूँ जॉब के लिए, वहाँ पर हमारी हिंदू बहनें काम करती हैं, वहाँ पर किसी ने कुछ नहीं कहा कि आप बिंदी मत लगाओ, आप साड़ी ना पहनो, वहाँ पर हम पर कोई मतलब अपना धोखा नहीं किया कि चलो तुम हिजाब पहन लो हिंदू औरत के ऊपर। तो जब हिंदू के लिए जब हम दिल खोल के हम इस्तकबाल करते हैं, उनकी जो भी कल्चर है, जो भी उनका मजहब है, जब हम उसको रिस्पेक्ट करते हैं तो हमारे कवर रहने में सिर्फ दरिंदों को ही तकलीफ हो सकती है, जो अच्छा इंसान है उसे कभी भी कवर
चीज से तकलीफ नहीं होती है। हम वो मुसलमान हैं, हम वो लड़कियां हैं जिसने अल्लाह ने हमको मोती की तरह रखा है। मोती जानते होंगे आप सब लोग, मोती कैसा होता है, वो एक शील्ड के अंदर बना हुआ रहता है। तो ये लोग ये करना चाहते हैं कि ये शील्ड ओपन करके अपनी गंदी दरिंदे आंखों से हमारी ब्यूटी को ताकना चाहते हैं। इनका सिर्फ यही इंटेंशन है, इनको पुरखे से प्रॉब्लम नहीं है, इनको क्या है अपनी आंखें से की है, इनकी नीयत खराब है। और जो कोई भी अगर हमारे जीनत पर नीयत खराब करेगा तो हम रास्ते पर उतर आएंगे और हम जान देंगे भी हो जा लीडर समय का ना ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಆ ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ಇರಬಹುದು, ಉರ್ದು ಶಾಲೆ ಇರಬಹುದು, ಮರಾಠಿ ಶಾಲೆ ಇರಬಹುದು, ಸರ್ಕಾರಿ ಎಲ್ಲ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರೇ ಇಲ್ಲ, ಸರಿಯಾದ ಶೌಚಾಲಯಗಳ ಸೌಲಭ್ಯಗಳಿಲ್ಲ, ಯಾವ ರೀತಿ ಅವರನ್ನ ಅಭ್ಯಾಸಕರನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ರೂಪರೇಷೆಗಳು ಇದ್ರೂ ಕಾನೂನಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ನಿರ್ವಹಣೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಮುಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ಈಗ ಒಂದು ಹೊಸ ಷಡ್ಯಂತ್ರ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಅಂಗ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಸಂಘ ಯಾವ ರೀತಿ ಬಿಜೆಪಿಯ ಒಂದು ಅಂಗ, ಆರ್ ಎಸ್ ಎಸ್ ಇದೆ, ಆ ಅಜೆಂಡಾ ಮೇಲೆ ಸರ್ಕಾರ ನೀಡ್ತಾ ಇದೆ. ನಾನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಿದ್ದೇನೆ, ಇದನ್ನು ಒಂದು ಬಹಳ ಕುತಂತ್ರವಾಗಿ ಜನರ ಮನಸ್ಸು ಮತ್ತು ವಿಚಾರಗಳನ್ನ ಬೇರೆ ಕಡೆ ಒಡ್ಡುವಂತ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಡೆ ಹೊರತು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಒಂದು ಕೋಮುವಾದಿ ಕಡೆ ಹೋಗುವಂತ ಒಂದನ್ನ ಅಜೆಂಡಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಂತ ಇದನ್ನು ಹಬ್ಬಲಿಕ್ಕೆ ಕೊಡಬಾರದು. ಇದನ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಅನಿಸಿರ್ಬಹುದು, ಈಗಾಗ್ಲೇ ಬನ್ನಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಹಿಜಾಬ್ ಆ ರೀತಿ ಇದೆ, ಪಿ ಎಫ್ ಐ ಆ ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದೆ, ಎಂ ಐ ಎಂ ಆ ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಒಬ್ಬರು ಪೇ ಸರ್ವೆಂಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಹೆಸರು ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗ್ತದೆ. ದೇಶವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಾವು ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಆದರೆ ಅದನ್ನು ಒಡೆದು ಆಳುವಂತ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನು ಯಾರು ಪರಿಗಣಿಸಬಾರದು. ನಾವಂತೂ ಎಲ್ಲರೂ ಸಮಬಾಳು ಸಮಭಾವನೆಯಿಂದ ಬಾಳಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಸಂದೇಶನೇ ಕೊಡಬೇಕು ವಿನಃ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರ ನಮ್ಮ ಫಂಡಮೆಂಟಲ್ ರೈಟ್ಸ್ ಇದೆ. ಸಂವಿಧಾನ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕೊಟ್ಟಂತ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಪೂರ್ತಿ ಅಧಿಕಾರ ಇದೆ. ಅಧಿಕಾರವನ್ನು ವಾಪರಿಸಲಿಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಅನುಮತಿ ಕೊಡಬೇಕು, ಸಹಕಾರ ಅನುಮತಿ ಕೊಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಆಲ್ರೆಡಿ ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟಾಗಿದೆ, ಅದನ್ನು ನಡೆಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕು ಮುಂಬರುವ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕದಂತ ನಾವು ಅದನ್ನು ಹೋರಾಟ ಮಾಡುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ತದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಆಸ್ತಿ, ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಆಸ್ತಿ, ಅದನ್ನು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತ ಎಲ್ಲ ಪಾಲಕರದು ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗುರುಗಳದು ಅವರ ಅಧಿಕಾರ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅಧಿಕಾರ ಕಿತ್ತುಕೊಳ್ಳುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ ಅಂತ ನಾನು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಇಸ್ಕಿ ತರಫ್ ಸೆ ತವಜ್ಜು ಹಟಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಕೆ ತೌರ್ ಪರ್ ಯೇ ಮುದ್ದಾ ಉಠಾಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ ಔರ್ ಮುಲ್ಕ್ ಕೋ ಜೋ ಹೈ ಏಕ್ ದೂಸರಿ ದಿಶಾ ಮೇ ಲೇ ಜಾನೆ ಕಿ ಯೇ ಸಾಜಿಶ್ ರಚೀ ಜಾ ರಹೀ ಹೈ ಜಿಸ್ಮೇ ಮೈ ಹುಕೂಮತ್ ಕೆ ಅರ್ಬಾಬ್ ಇಕ್ತದಾರ್ ಸೆ ಯೇ ದರ್ಖಾಸ್ತ್ ಕರೂಂಗಾ ಕಿ ಖುದಾರಾ ಇಸ್ ಮುಲ್ಕ್ ಕೋ ಟೂಟ್ನೆ ಸೆ ಬಚಾಯೆ, ಇಸ್ಕಿ ಅಖಂಡತಾ ಇಸ್ಕಿ ಅಖಂಡತಾ ಇಸ್ಕಿ ಸಾಲಿಮಿಯತ್ ಔರ್ ಇಸ್ಕಿ ಏಕ್ತಾ ಕೋ ಬರ್ಕರಾರ್ ರಖನೆ ಕಾ ಕಾಮ್ ಕರ್ನಾ ಯಹೀ ದೇಶ್ ಭಕ್ತಿ ಹೈ, ಇಸ್ಸೆ ಹಜ್ ಕರ್ಕೆ ಜೋ ಭೀ ಕಿಯಾ ಜಾಯೆಗಾ ಯೇ ದೇಶ್ ದ್ರೋಹಿ ಹೋಗಿ, ಇಸ್ಲಿಯೇ ಕಿ ಮುಲ್ಕ್ ಕೆ ಅಂದರ್ ಹರ್ ಮುಲ್ಕ್ ಕೆ ಹರ್ ಹರ್ ಬಾಶಿಂದೆ ನೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ ಸಿಖ್ ಈಸಾಯಿ ನೆ ಅಪ್ನಾ ಖೂನ್ ಬಹಾ ಕರ್ಕೆ ಇಸ್ ಮುಲ್ಕ್ ಕೋ ಅಂಗ್ರೇಜೋ ಕೆ ಚುಂಗಲ್ ಸೆ ಆಜಾದ್ ಕರಾಯಾ ಹೈ, ಇಸ್ಲಿಯೇ ಮೈಂ ಅರ್ಬಾಬ್ ಇಕ್ತದಾರ್ ಸೆ ಕಹೂಂಗಾ ಕಿ ವೋ ಹೋಶ್ ಕೆ ನಾಖೂನ್ ಲೇ ಔರ್ ಹಮಾರೇ ಜಜ್ಬಾತ್ ಕೋ ಪಾಮಾಲ್ ಕರ್ನೆ ಕಿ ನಾಕಾಮ್ ಔರ್ ನಾಜೇಬಾ ಕೋಶಿಶ್ ನಾ ಕರೇ, ಯಹಾಂ ಹರ್ ಮಜ್ಹಬ್ ಕೆ ರಹನೆ ವಾಲೆ ಕೋ ಅಪ್ನಿ ಹರ್ ತರಹ ಕಿ ಆಜಾದಿ ಹಾಸಿಲ್ ಹೈ, ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಕಾ ಬಹಾನಾ ಬನಾ ಕರ್ ಕಿ ಬೇಹಿಜಾಬ್ ಕರ್ನಾ ಯಾ ಇಕ್ ತರಹ ಕಿ ಜೋ ಹೈ ಗಂದಗಿ ಕೋ ಫೈಲಾನಾ ಹೈ, ಜಿತ್ನಿ ಗಂದಗಿ ಫೈಲೇಗಿ ಬಲತ್ಕಾರ್ ಬಡೇಗಾ ರೇಪ್ ಬಡೇಗಾ ಉಸಿ ಕದರ್ ಅಲ್ಲಾಹ್ ಕಾ ಕಹರ್ ಬರಸೇಗಾ, ನಾ ಬಾರಿಶ್ ವಕ್ತ ಪರ ಹೋಗಿ ನಾ ಪಾನಿ ವಕ್ತ ಪರ ಬರಸೇಗಾ ನಾ ಖೇತಿ ವಕ್ತ ಪರ ಹೋಗಿ, ಹಮ್ ಭುಖಮರಿ ಕಾ ಶಿಕಾರ್ ಹೋ ಜಾಯೆಂಗೇ ಜಹಾಂ ಇಸ್ ತರಹ ಕಿ ಮಮಾಲಿಕ್ ಮೇ ಯೇ ಸೂರತ್ ಹಾಲ್ ಪೈದಾ ಹುಈ ಹೈ. ಆಪ್ ದೇಖ್ ಸಕ್ತೆ ಹೈ ಕಿತ್ನೆ ಟ್ರಿಲಿಯನ್ ಡಾಲರ್ ಕಿ ವೋ ಮಕರೂಜ್ ಹೋ ಚುಕೆ ಹೈ ಆಲಮಿ ಬ್ಯಾಂಕೋಂ ಕೆ, ಯೇ ಸೂರತ್ ಹಾಲ್ ಕ್ಯೂ ಪೈದಾ ಹುಈ, ಖುದಾಯಿ ಕಾನೂನ್ ಕೆ ಸಾಥ್ ಉನ್ಹೊನೆ ಖಿಲ್ವಾಡ್ ಕಿಯಾ ಹೈ, ಇಸ್ಲಿಯೇ ಹಮ್ ಇಸ್ ಮುಲ್ಕ್ ಕೆ ಅಂದರ್ ಹಮಾರಿ ಯೇ ಜಿಮ್ಮೇದಾರಿ ಬನ್ತಿ ಹೈ ಕಿ ಹಮ್ ಇಸ್ಲಾಮ್ ಕೆ ಅಲಂಬರ್ದಾರ್ ಹೋನೆ ಕಿ ಹೈಸಿಯತ್ ಸೆ ಹಮ್ ಕಿಸಿ ತರಹ ಸೆ ಇಸ್ ಮುಲ್ಕ್ ಕೋ ಯೇ ಜಮೀನಿ ಔರ್ ಆಸ್ಮಾನಿ ಆಫತೋ ಸೆ ಬಚಾನೆ ಕಿ ಭೀ ಹಮ್ ಜಿಮ್ಮೇದಾರ್ ಹೈ. ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಹಮಾರೆ ಅರ್ಬಾಬ್ ಇಕ್ತದಾರ್ ಕೋ ಹೋಶ್ ಕೆ ನಾಖೂನ್ ಲೇನೆ ಕಿ ತೌಫೀಕ್ ಅತಾ ಫರ್ಮಾ. ಇಹ್ತಿಜಾಜ್ ಔರ್ ಪ್ರೋಟೆಸ್ಟ್ ಕರ್ ರಹೇ ಹೈ ಹಮಾರಿ ಬೇಟಿ ಬ್ರೋ ಏಟ್ ಅಡಿ ಕರ್ತೆ ನೋ ಮರಾಯಾ ನೀರೆ बड़ी आसानी के साथ बढ़ रही है, लेकिन एक 15-20 दिन एक महीने से कर्नाटक में शरारत शुरू हो गई. इलेक्शन सामने है, शरारत शुरू हुई मुसलमानों का बच्चियों के दुपट्टे को लेकर बुरके को लेकर उनको कॉलेज में आने मना करना ये संविधान के खिलाफ है. हमारी बेटियां अब रास्ते पर आ चुकी हैं, अपने हक मांगने के लिए आई हैं. अब हम खामोश बैठने वाले लोग नहीं हैं. ये गवर्नमेंट
पहले सियासत बाहर करती थी, अब स्कूलों के गेट के अंदर करने लग गई है। ये बहुत बुरी बात है, पॉलिटिशियन और पॉलिटिक्स सब स्कूलों के बाहर किया जाए। ये मुल्क हम सब ने मनाया है, इस मुल्क में एजुकेशन अच्छी हो, हर बेटी पढ़े। हमारे पीएम साहब बार बार बोलते हैं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, आज बेटियों के लिए दरवाजे बंद किए जा रहे हैं स्कूलों के। इसलिए हम आज प्रोटेस्ट करने बेलगाम से आए हैं, इसलिए आपसे हम रिक्वेस्ट करते हैं कि हमारी बात आप गवर्नमेंट तक डिपार्टमेंट तक पहुंचाइए और हमें हक दिलाइए।